उस्मानाबादमध्ये उमराजे निंबाळकर राणा जगजितसिंग पाटील यांच्या भाऊबंदकीच्या वादातील लक्षवेधी ठरत असलेल्या उस्मानाबाद लोकसभेच्या जागेसाठी आज शिवसेनेचे उमेदवार उमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला. यावेळी पालकमंत्री अर्जुन खोतकर, भाजपा आमदार सुजितसिंग ठाकूर यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते, तर विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले हे अनुपस्थित होते. म्हणण्यापेक्षा मी मग अशीच आपल्याला सांगितल्या पद्धतीनं की ह्या जनतेनं वडीलकीच्या आणि आईच्या नात्यानं पुढच्या लेकरावर ज्या पद्धतीनं प्रेम करावं त्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम करत आलेली आहे. आणि मला वाटतं आई वडिलाचं आणि मुलाचं ज्या पद्धतीनं एक बॉन्डिंग असते त्या प्रकारची बॉन्डिंग निश्चितपणे माझी मतदारसंघात राहिलेली आहे. आणि मला खात्री आहे की त्याच पद्धतीचं बॉन्डिंग आम्ही कायम ठेवून येणाऱ्या 18 तारखेला जे लोकसभेचं मतदान होणार आहे त्याच्यात माननीय पंतप्रधान कोणाला विचारत आहे तुम्ही आव्हान म्हणण्यापेक्षा मी मग अशीच आपल्याला सांगितल्या पद्धतीनं की ह्या जनतेनं वडीलकीच्या आणि आईच्या नात्यानं पुढच्या लेकरावर ज्या पद्धतीनं प्रेम करावं त्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम करत आलेली आहे. आणि मला वाटतं आई वडिलाचं आणि मुलाचं ज्या पद्धतीनं एक बॉन्डिंग असते त्या प्रकारची बॉन्डिंग निश्चितपणे माझी मतदारसंघात राहिलेली आहे. आणि मला खात्री आहे की त्याच पद्धतीचं बॉन्डिंग आम्ही कायम ठेवून येणाऱ्या 18 तारखेला जे लोकसभेचं मतदान होणार आहे त्याच्यात माननीय पंतप्रधान एक मत एक खासदार निश्चितपणे नरेंद्र मोदींच्या बाजूने जाईल आणि कैलासवासी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब या सर्वांच्या आशीर्वादानं निश्चितपणे त्यांनी जो विश्वास या ठिकाणी माझ्यावर व्यक्त केला आहे तो विश्वासातनं ज्यावेळेस ही महायुती एकत्र असते त्यावेळेस पैशाचा पाऊस जरी पडला तर त्या ठिकाणी त्यांची काय अवस्था होते हे 2009 निवडणुकीच्या निकालातनं दाखवून दिलंय आणि त्याचीच पुनरावृत्ती मला वाटतं येणाऱ्या 23 तारखेला त्या ठिकाणी. त्यामुळं हा फॉर्म भरायला किती जण उपयुक्त हजर आहेत किंवा नाही हा महत्त्वाचा विषय नाही. तुम्हाला उद्या परवा सगळेजण एक दिलानं एक ताकदीनं सर्व महायुतीतले आघाडीचे पक्ष सर्वजण हातात हात घालून हा प्रचार करताना दिसतील. सर आपण संपर्क प्रमुख आहात, कुठला मुद्दा असेल निवडणुकीत शिवसेना म्हणून किंवा जिल्ह्यातला कुठला इश्यू आपण घेत आहे? हा मुद्दा आज भारतभर मुद्दा तुम्हाला दिसतोयच की आणि बेसिकली ह्या जिल्ह्याचा जो आज मागासलेपणाचा आज देशात 2 नंबरचा जिल्हा म्हणून हे केलं जातं तर तो डाग पुसण्याचं वचन मी माझ्या जनतेला ह्या धाराशिवच्या मेयर देतोय तानाजी सावंत म्हणून. खर तर कोणाला मी सांगितलं की अनेक जण ताकदीचे लोक भाजपा शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते, कोणाला एकालाच उमेदवारी देता येते, त्यामुळे जे कोणी इच्छुक होतील राजी नाराजीचा प्रश्न नाही. आणि मला विश्वास आहे रवींद्र गायकवाड हे सुद्धा हाडाचे शिवसैनिक आहेत आणि तेही या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अग्रणी असतील हा मला विश्वास आहे. खर तर कोणाला मी सांगितलं की अनेक जण ताकदीचे लोक भाजपा शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते, कोणाला एका तेरणा कारखान्यावर केला होता आणि 287 कोटीचं कर्जाची परतफेड कोणी केली? इथं कुणाचं तिकीट कापलं किंवा कोणाला दिलं याच्यापेक्षा धनुष्य बाणाचा उमेदवार त्या ठिकाणी विजय गण हे आमच्या सर्व शिवसैनिकांचं पहिल्यांदा आद्य कर्तव्य आहे. मला आपल्याला सांगावं असं वाटतं की प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सर हे 1995 साली महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदार होते, त्याचबरोबर 2004 साली आमदार होते आणि मागची 5 वर्ष ते खासदार होते. एक हाडाचा शिवसैनिक म्हणून प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सरांची त्या ठिकाणी ओळख आहे आणि मला खात्री आहे की मातोश्रीचा आदेश आल्याच्या नंतर सरांच्या सारखा शिवसैनिक निश्चितपणे त्या ठिकाणी मातोश्रीचा आदेश शिरसामध्ये मांडेल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आज त्या ठिकाणी प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सरांना उमेदवारी कापल्यामुळं जे दुःख किंवा यातना त्या ठिकाणी उमरगा आणि लोहार तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या झाल्यात त्या अगदी स्वाभाविक आहेत, त्याचा मी सन्मान करतो. पण त्याचबरोबर त्यांना हेही आश्वस्त करू इच्छितो की अगदी सरांनी इतकंच प्रेम किंवा त्याच्याहूनही जास्त प्रेम द्यायचा प्रामाणिक प्रयत्न मी त्या ठिकाणी त्या सगळ्यांच्यासाठी करीन. त्याचबरोबर अगदी त्यांना कुठेही फरक जाणवणार नाही की बाबा उमेदवार कुठंतरी धाराशिवचा आहे मग आमच्या भागातला नाही.